हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? व्यवस्थित आहात ना? आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अजून नवीन प्रकारचं कुशन. आज ही तुम्हाला दाखवतो, आज ही आहे बुलेरो 1.7 गाडी, 2021 मॉडेल गाडी आहे. लुक पाहू शकता, इज बोनेट छोटा आहे. गाडीला रेडियम केलेलं आहे शेतकरी नावाचं. बाकी गाडी अजून तरी नवीनच आहे, अजून काही कुठं रेडियम वगैरे केलेलं नाही, पण प्रोसेसिंग आमच्या कुशनपासून सुरुवात झालेली आहे. बाहेरून पाहू शकता कशा प्रकारे लुक दिसतोय, कसं वाटतंय, चमकतंय कसं नाही ते तुम्हाला बाकीचं दाखवतो. आतमध्ये पाहू ही पहा, बुलेरो 1.7 2021 मॉडेल अशा प्रकारे रेडियम केलेलं आहे. चॅशी बांधलेली आहे ही, चॅशी रेग्युलर बांधलेली आहे. आता हे इंटर हे करतोय आपण, इंटर ड्रायव्हर साईड आहे. ड्रायव्हर साईडचा हा दरवाजा, दरवाजाला अशा प्रकारे कुशन केलेलं आहे, लेदर कोटिंग प्लस लॅमिनेशन फिनिशिंग. नंतर आतमध्ये आल्यानंतर हा ड्रायव्हर सीट आहे. ड्रायव्हर सीटची हाईट उचलून घेतलेली आहे. ड्रायव्हर सीट पहिलं खड्ड्यात बसलेलं होतं, ते खड्ड्याचे हाईट उचलून घेऊन परत तिला एकदम सपाट केलेलं आहे, जेणेकरून ड्रायव्हरला बसता यावं ह्यासाठी. हे अशा प्रकारे लुक पाहू शकताय. शिलाई वगैरे एकदम मस्त झालेली आहे, जेणेकरून तुम्हाला परत कधी उसवणार नाही काय नाही याची काळजी नव्हे. आणि विशेष म्हणजे अशा प्रकारची एक बॉर्डर टाकलेली आहे, बॉर्डर पाहू शकताय. बॉर्डरमुळे तुमची शिलाई फाटणं वगैरे ह्याच्यापासून दूर. आणि लेक एक्सपेन्सिव्ह लुक येतोय. लुक हा फक्त आपल्याकडेच भेटतो लुक, हा दुसरं कोणी करत नाही. सीट कवर अशा प्रकारे कार फिटिंगसारखे सीट कवर फिटिंग केलेलं आहे. आणि हे इकडं पाहू शकता बेड आहे, हे बेड दिसत असेल इकडून, कसं वाटतंय कसं नाही ते दाखवूच तुम्हाला पलीकडून येऊन. अजून ह्यात अजून एक नवीन फीचर्स ॲड केलेले, ती म्हणजे अशा प्रकारे पेटी. पेटीबद्दल माहिती सांगतोच तुम्हाला, चालू राहू द्या. अशा प्रकारे हेल्पर साईड साईडने आपण आता एंटर करतो आहे. हे अशा प्रकारे ह्या साईडचं कुशन दिसतं आहे. हे आहे बेड, फोल्डेबल बेड बनवलेलं आहे स्लीपसाठी आणि बैठकीसाठी. हे फोल्डेबल कसं आहे ते पण दिसतो का? हे नुसतं असं उभं केलं, उभं केलं झालं उभा, कुठं दिसून येत नाही काय नाही, एकदम ॲक्युरेट लेवल आहे. टोटली ही काढली ती काढली लेवल एकदम फिनिशिंगमध्ये. पाठीमागं टेकण्यासाठी अशा प्रकारे केलेलं आहे. पाठीमागं आता अजूनही दाखवतो. पाठीमागं अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम टाकलेली आहे. शिवाय त्याला लाईटिंग आहे, कशी चमकते कशी नाही पाहू शकताय तुम्ही. नंतर सध्या आपण महाराष्ट्रामध्ये अजून हे फीचर्स आलेले नाही, ते म्हणजे पंजाबी कॅबिनचे, पंजाबी कॅबिनचे फीचर्स आपण ह्यात ॲड केलेले आहे. ते कसं दिसतं आहे ते पण पाहा तुम्ही. हे पंजाबी कॅबिनचं फीचर्स आहे, स्टार्टिंगच ॲड केलेलं आहे आत्ता. अशा प्रकारे पाहू शकता, असे साऊंड सिस्टीम वगैरे बसवलेत. 8 इंचीचे स्पीकर आहेत हे सगळे, 8 इंचीच्या स्पीकरमध्ये. नंतर हे प्लायवूड वापरलेले, 18 mm प्लाय वापरून, जेणेकरून कधी खराबच होणार नाही हा जो विषय आहे. ही तशी पेटी बसवलेली आहे, पेटीला लॉक आहे, पेटी उघडली लॉक अशा प्रकारे होऊन जाते. मोठा स्पेस आहे आतमध्ये, पैशाचे किती बंडल ठेवलं तरी टेन्शन नाही. इथं पलीकडे बोर्ड आहे, जसे बटन टाकेन तसं चालू होतं आहे. इकडं फॅनचा वायर काढून ठेवलेली, फॅन जोडल्यानंतर होऊन जाईल. साऊंड सिस्टीम सध्या चालू केलेली, तुम्हाला दाखवेल नंतर. आता विशेष म्हणजे दाखवतो वरची POP. ही पहा POP कशी कशी नाही सांगा. सध्या ही नवीन डिझाईन आत्ता एक अपलोड केलेली. ही जी टोटली वाय लाईटिंग चेंज होत राहते सारखी, हे मधली जर लाईट बंद केली तर कसं होतं ते पण सांगतो. आता पाहू शकताय फक्त लाईट चमकते, कशी चमकते कशी नाही तुम्हाला दिसत असेलच. टोटली डिझाईन पण येते, पाठीमागच्या साईडचं पंजाबी कॅबिन पण येते, सगळं लुक वगैरे येतो एक मस्तपैकी. मध्ये लाईट आहे पांढऱ्या कलरची, ती पूर्णपणे लावल्यानंतर पूर्णपणे उजेडच उजेड होतोय अख्ख्या ह्यात. ग्रासमेट टाकलेली, इथं पुढं फॅन आहे बसवलेला. तर थँक्यू मित्रांनो, कसं वाटतंय क्वेश्चन एकदा सांगा परत.